17 रन आहे ना वो, आणि अतुलला विकेट किती आहेत? विकेट एकच होते ना? हा, तर म्हणजे रन ज्यांनी जास्त केले तोच ना साहेब आर्ध्यापेक्षा, त्यांनी पण विकेट घेतली आहे. अतुल तोच घ्या मॅन ऑफ द मॅच. अतुल यांना डिक्लेअर करण्यात येत आहे. पालघर यांना नंतर देत आहेत का? नंतर थोडं एक 5 मिनिटं जरा, 5 मिनिटं जरा सावलीमध्ये बसून घ्यावं. अतिशय सुंदर असा खेळ केला होता पालघर यांनी, त्यांनी 2 मिनिटं बसून घ्यावं, थोडा रिलॅक्स व्हावं थोड्या गडबडीमुळे. यांची फिल्डिंग आहे. आता पुढील सामना आहे कल्याण झोन विरुद्ध सबऑर्डिनेट्स इंजिनियर असोसिएशन. कल्याण झोन यांनी क्षेत्ररक्षण करायचं आहे. SEA इंजिनियर्स असोसिएशन, त्यांचे 2 टॉस सबऑर्डिनेट्स इंजिनियर्स असोसिएशन यांनी जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. सबऑर्डिनेट्स इंजिनियरमधून 12वा खेळाडू कृपया इथे कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ यावं नावं कळवण्यासाठी. कृपया विनंती आहे कल्याण झोन आणि कल्याण झोनमधून 12वा खेळाडू येत आहेत. धन्यवाद. सबऑर्डिनेट्स इंजिनियर असोसिएशन 12वा खेळाडू कृपया लवकर इथे यायचं आहे. लवकरच सामना चालू होतोय. मला काही नाव माहित, एकाने या ना, एकाने या, मला नाव पूर्ण ते शापूरशी माहित नाही. 2 मिनिटं. अतिशय असा रोमांचक असा पुढील सामना आहे ज्याच्यामध्ये कल्याण झोन आणि सबऑर्डिनेट्स इंजिनियर असोसिएशनची टीम ही दोघं हे होणार आहे. बस आहे ते 2 मिनिटं. अरे इथला पेन पण गेला का? वैभव आणि देसले असे फलंदाजी करतील सबऑर्डिनेट्स इंजिनियर्स असोसिएशन तर्फे. आणि ते येत विवेक म्हणून बॉलर आहेत. पेन द्या, परत दे. दिला होता तो गेला इथे, खाली पडला का पेन? वैभव आणि देसले फलंदाजी करतील. बॉलर विवेक नाही मिळाला. विवेक गोलंदाजी टाकतील. कल्याण एका मुरलेल्या संघाबरोबर एक तरुण तडफदार संघ अशी ही दोघांची. एक पडला हो इथे होता, आता कुठे गेला कोणी नेलं काय माहित. मिळाला काय? बॉलर कोण, बॅट्समन कोण आहे? वैभव आणि देसले. वैभव आणि देसले हे 2 फलंदाज आहेत. पुढे मुरलेली टीम कल्याण झोन. कल्याण झोनचे बॉलर आहेत विवेक. विवेक यांचा प्रथम चेंडू अतिशय सुंदररित्या पाठवलायला त्यांनी. आणि कोणी वैभव का? आणि पहिला चेंडू असा उत्तुंग असा षटकार मारलेला आहे वैभव यांनी. धावपळ चालू झालेली आहे. नवीन असा चेंडू
देण्यात येत आहे। पहिली मॅच अशी की पहिला चेंडू हरवलेला आहे। आता दुसरा चेंडू बघूया, दुसऱ्या चेंडूवर काय होतंय। विवेक आपले कौशल्य लावतायत की वैभव आपली ताकत दाखवतायत। दोघांमध्ये आता अतिशय जोरदार चुरस चालू आहे। यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीतला सामना आहे, पनवेल विपक्ष बदलापूर। पनवेल रघु परदेशी संघनायक, विपक्ष बदलापूर सूरज दामापूरकर। दुसरा चेंडू तसाच टोलवलेला होता, सीमारेषेच्या अतिशय जवळ असा टप्पा खाऊन चार धावांची भर टाकलेली आहे त्यांनी। सब ऑर्डिनेट्स इंजिनियर असोसिएशनच्या धावसंख्येत आणि धावसंख्या झालेली आहे 2 चेंडू 10 बिनबाद। आणि अतिशय सुंदररित्या यॉर्करवर त्यांनी शॉट खेळलेला आहे। 2 धावा धावतायत चेंडू यष्टी रेषेच्या जवळ पोचतोय फलंदाज गोलंदाजांनी चेंडू हातात घेतलेला आहे। 2 धाव अतिशय व्यवस्थितरित्या पूर्ण केलेली आहे। 3 चेंडू धावसंख्या 12। चौथा चेंडू क्षेत्ररक्षणमध्ये अदलबदल करताना कल्याण झोन टीम। आणि अतिशय सुंदररित्या पुन्हा षटकार विवेक वैभव यांचा पुन्हा एकदा षटकार। वैभव यांनी अतिशय सुंदर असं त्यांचं कौशल्य दाखवत आहेत फलंदाजीमध्ये, गोलंदाज संभ्रमामध्ये। आता नवीन बॉल कुठला टाकायचा, नवीन चेंडू कसा टाकायचा। 4 चेंडू झालेले आहेत, 5 18 धावसंख्या। 5वा चेंडू विवेक टाकतील वैभव यांना आणि विवेक यांचा 5वा चेंडू हळूहळू पुन्हा त्यांनी वरती उंच असा टोलवलेला आहे। क्षेत्ररक्षकांनी कॅच पकडण्यासाठी धावपळ, बॉल हातात आलेला नाही सुटलेला आहे, आला पुन्हा टाकलेला आहे त्यांनी। आणि दुसरी धावसंख्या, चोरटी धाव करून त्यांनी एक धावेमध्ये अजून आपल्या याच्यामध्ये भर टाकलेली आहे। अशा 3 धावा त्यांनी या चेंडूवर घेतलेल्या आहेत। 21 धावसंख्या 5 चेंडू अतिशय सुंदर असा सामना चालू आहे। शेवटचा चेंडू टाकतील आणि देसले यांनी पूर्ण सुंदररित्या फटकवलेला चेंडू सीमारेषेच्या जवळ जात सीमारेषे पार। आणि 4 धावसंख्या त्यांनी पुन्हा देसले यांनी सब ऑर्डिनेंस इंजिनियर्स असोसिएशन टीम मध्ये ऍड केलेली आहे। टोटल धावसंख्या झालेली आहे 25, 1 ओव्हर 25 रन। पुढील षटक टाकतील, त्याला सामना करतील वैभव। क्षेत्ररक्षणासाठी अदलाबदल चालू आहे, कप्तान निर्देश देत आहेत। पराग आपलं पुढील षटक टाकतील, पराग तयार। हळूहळू पराग यांनी रन अप घेतलेला आहे आणि हा बॉल टोलवण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल मागे गेलेला आहे। 1 रन 2 धाव धावून अतिशय सुंदररित्या त्यांनी
पूर्ण के लिए धाव संख्या है 27, एक ओवर एक चेंडू 27। पुढील चेंडू टाकतील पराग, दुसरा चेंडू त्याला सामोरे जातील वैभव। आणि षटकार मारण्याच्या नादामध्ये चेंडू हुकलेला आहे, अतिशय सुंदर असा पराग यांचा चेंडू, वैभव यांना तो काहीसा समजलेला नाहीये आणि चेंडू निर्धाव। तिसरा चेंडू टाकतील पराग, तिसरा चेंडू टाकतील पराग समोर वैभव। वैभव यांनी पुन्हा टोलवलेला आहे चेंडू, एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या धावेसाठी धावता आहेत वैभव आणि देसले, आणि दुसरी धाव पण व्यवस्थित आहे, त्या पूर्ण धाव संख्या झालेली आहे 29। आणि चौथा चेंडू टाकतील पराग, पुन्हा वैभव त्याचा सामना करतील। पराग हळूहळू रनअप घेताना आणि त्यांचा चेंडू सुटलेल्या हातातून, आणि पुन्हा वैभव यांचा जोरदार फटका आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमा पार आणि धाव संख्या। पराग टाकतील, सामना करतील वैभव। वैभव यांनी पुन्हा टोलवलेला चेंडू, क्षेत्ररक्षण त्याच्या मागे पळतायत, पण पुन्हा धाव संख्येत अजून चार धावांची भर, चौकार वैभव। वैभव यांच्याकडे बघून रोहित शर्मा यांची आठवण येते, येवले साहेब एक विशेष गोष्ट अशी आहे की आपले आईर साहेब आहेत, त्यांच्या पाठीमागे चेंडू लागलेला आहे आणि आईर साहेब वारंवार चेंडूच्या मागे धावतायत। वेल फिल्डिंग, वेल ट्राईड आईर साहेब, वेल ट्राईड, वेल ट्राईड। अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षणात करताय कल्याणवाले, कल्याण झोन। पुढील आणि शेवटचा चेंडू टाकतील पुन्हा वैभव यांना पराग। आणि पंचांचा वाईड म्हणून इशारा, एक धाव संख्येत भार अति भर। पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंचांचा निर्णय अंतिम राहील। धन्यवाद साहेब। शेवटचा चेंडू पराग टाकतील वैभव यांना। वैभव यांनी पुन्हा असा उंच असा तो घेतलेला आहे, क्षेत्ररक्षण धावत धावत कॅच पकडण्याच्या नादात, पण बॉल कुठे, क्षेत्ररक्षण कुठे, गोंधळ उडालेला आहे आणि क्षेत्ररक्षण पकडून टाकलेला आहे पुन्हा तो चेंडू आणि फलंद गोलंदाजाच्या हातात, आणि अशा रीतीने सदर षटक पूर्ण झालेलं आहे। दोन षटक, धाव संख्या 40। सब ऑर्डिनन्स इंजिनियर तर्फे दोन षटक, धाव संख्या 40 झालेली आहे। वैभव यांची पर्सनल धाव संख्या झालेली आहे जवळ 36 आणि देसले यांचे 4। घेऊन गेलेल्या खेळाडूंसाठी अतिशय सुंदर असं त्यांनी आपलं टीम वर्क केलेलं आहे। अमृतकर साहेब पुढचा बॉल टाकतील देसले यांना। तिसरी ओव्हर चालू आहे, 2 ओव्हर 40 धाव संख्या 0 बाद।
अमृतकर साहेबांच्या हातामध्ये चेंडू, चेंडूला चकाकी देताना आणि पुढील चेंडू टाकतायत देसले यांना, आणि देसले यांनी पुन्हा एक सुंदररित्या फटकावलेला चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि चेंडू पुन्हा फलंदाजांकडे परत, फक्त एक धाव, अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एक चेंडू एक धाव मिळालेला आहे, धावसंख्या 41. कल्पेश यांनी क्षेत्ररक्षण, अमृतकर साहेबांचा पुढील चेंडू खेळतील वैभव, आणि वैभव यांनी पुन्हा असा सुंदर असा शॉट खेचलेला आहे आणि हातामध्ये, आणि क्षेत्ररक्षण अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण, 4 धावा मिळालेल्या आहेत. झेल बाद होता होता वाचलेले आहेत वैभव. अमृतकर साहेब तिसरा चेंडू टाकतील, वैभव साहेब गाड घेताना, आणि अतिशय असा व्यवस्थित सामना चालू आहे. आणि अमृतकर साहेबांचा पुन्हा एकदा वैभव यांनी उत्तुंग असा ओढलेला आणि कॅच पकडण्यासाठी प्रयत्न चालू आहे, परंतु क्या झेल सुटलेला आहे आणि 4 धावसंख्या. चेंडू सीमारेषेच्या थोडा अलीकडे पडला त्याच्यामुळे 4 धावसंख्या त्यांच्या धावसंख्येत, 4 धावांची भर, 4 चेंडू झालेले आहेत तिसऱ्या ओव्हरचे. धावसंख्या आणि एस टी रक्षण अतिशय सुंदररित्या धनंजय साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांना अतिशय असा उत्कृष्ट खेळाडू झेलबाद करून एस टी रक्षकांनी करूया. आणि धावसंख्या टोटल झालेली आहे, पुढील कोण कांबळे का वैभव कांबळे, वैभव कांबळे, वैभव वैभव ना गोल्डन पार्क वाले ना, बरोबर ना वैभव कांबळे. अरे वैभव कांबळे साहेबांनी उचललेला आणि चेंडू, आणि अतिशय सुंदर असा झेल, अरे वा वा, आणि पूर्ण पूर्ण जल्लोषामध्ये त्याच हे करतात वैभव कांबळे. 0 बाद डगबाद झालेले आहेत वैभव कांबळे, अतिशय फटका सुंदर होता पण त्याच्या सुंदरवर असा सुंदर साहेबांनी झेल पकडलेला आहे महाजन साहेबांनी, आपल्या टीम मध्ये आपल्या संपूर्ण कट्टा साहेबांनी अतिशय सुंदर असं आपल्या टीमला मार्गदर्शन केलेलं आहे. कट्टा साहेब जबरदस्त असं क्षेत्ररक्षण करतात, त्यांनी या क्षेत्ररक्षणाची चुणूक आता थोड्या वेळी दाखवलात होती आणि आता पुन्हा झेल पकडून त्यांनी दाखवून दिलेलं आहे की त्यांचं क्षेत्ररक्षण किती सुंदर आहे. पुढील खेळाडू गोडविंदे साहेब, गोडविंदे साहेब आलेले आहेत, माझ्या मते एक वाईड होता त्याच्यामुळे एक बॉल बाकी आहे अमृतकर साहेबांचा, एक बॉल बाकी आहे, सॉरी एक बॉल बाकी आहे. अमृतकर साहेब देसले साहेबांना बॉल टाकतील, चेंडू टाकतील, गोडविंदे देसले साहेबांनी टोलवलेला आहे, हा, आणि एक धाव पूर्ण केलेला, दुसऱ्या धावेसाठी पूर्ण प्रयत्न, पण क्षेत्ररक्षण जातून बॉल जाता जाता वाचलेला, क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि हा 4 जात होता तो वाढवलेला आहे, 3 धाव पूर्ण झालेले आणि 4थी धाव पूर्ण करण्यासाठी जात आहेत आणि अतिशय सुंदररित्या 4 धाव पूर्ण करून क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल की चेंडूवर अतिशय ड्रॅमॅटिकरित्या ते वरती जाऊन त्यांनी तो चेंडू परत पाठवलेला आहे आणि संघासाठी धाव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तेवढ्या वेळेमध्ये 4 धावा धावून झालेले आहेत. तरी पण दोघांचंही अभिनंदन, दोघांनी प्रयत्न अतिशय इमानदारीने केला होता. आता या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील वैभव, हा दोन्ही वैभव, हा
आणि अतिशय मुरलेल्याचे बॉलर महाजन साहेब अतिशय सुंदररित्या बॉलिंग करता है। आणि हा पुन्हा टवलवलेला आहे घोडविंदे साहेबांनी आणि चौकार अखूट टप्प्याचा चेंडू ओळखून घेतलेला आहे घोडविंदे साहेबांनी आणि अखूट चेंडूच्या टप्प्यावर त्यांनी अतिशय सुंदर टवलवलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार। महाजन साहेब आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकतील घोडविंदे साहेबांना। महाजन साहेबांचा दुसरा चेंडू सामोरा जातील घोडविंदे साहेब। घोडविंदे साहेबांनी पुन्हा आडव्या पट्टा मारलेला आहे आडवा पट्टा मारून सहा धाव संख्या सहा सिक्स मारलेला षटकार आडव्या बेटूने बॅटनी चेंडूला प्रहार केलेला आहे तो प्रहार असा होता की तो चेंडू सीमारेषे पार षटकार। घोडविंदे साहेब पुन्हा त्यांनी आडव्या बॅटीने प्रहार केलेला आहे दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आणि प्रयत्न करून पण चेंडू सीमा पार। महाजन साहेब पुढचा चेंडू टाकतील घोडविंदे साहेबांना। महाजन साहेबांनी रनअप घेतलेला आहे हळूहळू ते क्रीजच्या जवळ येतात आणि त्यांच्या हातातून चेंडू सुटलेला आहे आणि घोडविंदे साहेबांनी समोर ऑफला अतिशय असा सुंदर असा फटका मारलेला आहे पंचांच्या आणि पंचांनी चार धावसंख्या डिक्लेअर केलेली आहे चार धाव डिक्लेअर केलेले आहे म्हणजे बॉल सुंदर असा वाईड एक रन 72 धावसंख्या झालेली आहे 72 अशा धावसंख्येवर सबऑर्डिनेशन इंजिनियर टीम पुढील चेंडू महाजन साहेब टाकतील घोडविंदे साहेबांना आणि चेंडू अतिशय सुंदर होता आणि त्याला सुंदररित्या टवलवलेला आहे क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल सुटलेला आहे क्षेत्ररक्षण पुन्हा बॉलच्या मागे पडताना चेंडू सीमेच्या जवळ जाता जाता क्षेत्ररक्षकाचे धावपळ क्षेत्ररक्षकाने चेंडू पुन्हा पाठवलेला आहे आणि एक धावसंख्या आणि अतिशय सुंदर असा चेंडू पुन्हा हातात आलेला आहे महाजन साहेबांच्या फलंदाजांच्या। पुढील देसले साहेब खेळतील देसले साहेब महाजन साहेबांचा पुढील चेंडू देसले साहेबांनी फटकवलेला आहे आणि हातामध्ये चेंडू आणि थ्रो रक्षण आणि एस टी रक्षकाने हातात घेऊन सदर धावबाद केलेला आहे त्यांना देसले साहेब धावबाद झालेले आहेत आणि दोघं काय चार ओव्हर मध्ये सबऑर्डिनेशन इंजिनियर विकेट आहेत तीन आउट धावसंख्या 74 धावसंख्या अतिशय अवघड असं लक्ष कल्याण झोन तर्फे कल्याण झोनच्या समोर ठेवण्यात आलेलं आहे सबऑर्डिनेशन इंजिनियर तर्फे। आता कल्याण झोनची टीम त्यांच्या फलंदाजीमध्ये काय 74 धावसंख्या झालेली आहे 74 जिंकायला चार ओव्हर म्हणजे 24 बॉल 74 आता क्षेत्ररक्षण गोलंदाजी फलंदाजी या तिघांचा कस इथे लागणार आहे अतिशय अटीतटीचा सामना चालू आहे
कारण ती ही जी टीम आहे ती ही मुरलेली टीम आहे, ही आई तरुण तडफदार टीम आहे, दोन्ही मुरलेल्या टीम विरुद्ध तडफदार टीम या दोघांमध्ये जो सामना आपण आता बघत होतात, गगनचुंबी गगनचुंबी असे षटकार आपल्याला या सामन्यात बघायला मिळाले श्री वैभव यांचं थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये म्हणजे फक्त दोन धावांसाठी अर्धशतक हुकलेलं आहे श्री वैभव यांचं, श्री वैभव यांचं दोन धावांसाठी अर्धशतक हुकलेलं आहे। अतिशय सुंदर असा खेळ त्यांनी आपल्या दर्शकांना प्रदर्शन केलेला आहे। आता पुढील जी वाटचाल आहे ती जाणार आहे कल्याण झोन यांचे फलंदाज थोड्याच वेळात मैदानात उतरतील। सॉरी 43 धावसंख्या आहे वैभव यांची, 7 रनासाठी त्यांचं 50 हुकलेलं आहे। मैदानात सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन टीमचे कप्तान क्षेत्ररक्षकांना त्यांना जी जी जबाबदारी सोपवलेली आहे त्या त्या जागेवर जाण्यासाठी निर्देश देत आहेत। तसेच कल्याण टीममध्ये फलंदाजासाठी तयार होणारे फलंदाज तयारी करत आहेत, पॅड बांधलेलं आहे त्यांनी, हेल्मेट घातलेलं आहे, अतिशय वॉर्मअप चालू आहे। हॅलो, कारण यानंतरचा सामना पनवेल विपक्ष बदलापूर, दोन्ही संघ नाईक चला टॉससाठी, पनवेल विपक्ष बदलापूर, पनवेल टीम विरुद्ध बदलापूर टीम यांनी नाणेफेकीसाठी स्टेज जवळ यायचं आहे। पनवेल बदलापूर, पनवेल बदलापूर, पनवेल बदलापूरचे जे कॅप्टन्स आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी स्टेज जवळ नाणेफेकीसाठी यायचं आहे। पुढील सामना रंगणार आहे पनवेल विरुद्ध बदलापूर। पुढील स्ट्रॅटेजिक टाइम मध्ये जशी रणनीती केली जाते आयपीएल मध्ये तशी रणनीती आखताना कप्तान तसेच सर्व खेळाडू कप्तानांचं मार्गदर्शन अतिशय मन लावून ऐकतायत। पुढील कशी स्ट्रॅटेजी राहील, कोणी बॉलिंग करायची, कोणी कुठे फिल्डिंग करायची, लावून घ्या लवकरात लवकर, त्यांचे फलंदाज उतरलेले आहेत, वेळ घालू नका, वेळ खूप किमती असतो, अजून पुढील 10 मॅचेस खेळायचे आहेत आपल्याला, संध्याकाळ झाल्यानंतर त्रास होईल, लवकरात लवकर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। गोडविंदे साहेबांना विनंती आहे, एस सी ए टीमने वेळ वाचवायचा आहे, फाईन लागू शकतो। एस सी ए टीमनी क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर लवकर जायचं आहे। दोन फलंदाज उतरलेले आहेत, धनंजय सर एका बाजूला फलंदाजीवर खेळतात, नाव सांगा ना, कल्याण झोन नाव 12वा खेळाडू इथून कुठे गायब झालेला आहे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने नाव। हॅलो, यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने सुरू होणार आहेत। दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पनवेल विपक्ष बदलापूर, यापुढचे सर्व सामने 3 षटकांचे होतील, सर्व संघ नायकांनी नोंद घ्या, सर्व सामने 3 षटकांचे होतील, वेळेअभावी आपल्याला ओव्हर्स कमी करावे लागत आहेत। गोडविंदे साहेब बॉलिंगला आहेत, आयरे साहेब माझ्या मते रनर म्हणून त्यांना दिलेले आहेत दुखापत झाल्यामुळे, बॅट्समनला कडे चेंडू टाकताना गोडविंदे साहेबांनी बॅट्समनने अतिशय सुंदररित्या टोलवलेला आहे, धाव डिक्लेअर करण्यात आलेली आहे। भवर साहेब बॅट्समन आहेत, भवर एक धाव, एक नॉन स्ट्राइक, दुसरा चेंडू टाकतील गोडविंदे साहेब भवर साहेबांना।
चेंडू फळी जोरदार काय डिक्लेअर एक रन एक धाव संख्या पुन्हा डिक्लेअर करण्यात आलेली आहे। दोन चेंडू दोन धावा अतिशय सुंदर असा चेंडू मारण्यासाठी फळी फिरवली होती। फळीचा किनारा घेऊन चेंडू डिक्लेअर पुन्हा गोडविंदे साहेब पुढचा चेंडू टाकतील। बवर साहेबांनी टोलवलेला आहे आणि तो भिंतीला लागलेला आहे आणि त्यांच्या हातामध्ये बॉल आणि बॉल पुन्हा विकेट कवरच्या इथे आणि धाव अतिशय सुंदर रीत्या पूर्ण केलेली आहे धनंजय सर्वांनी। तीन चेंडू झालेले आहेत। पुढील फलंदाजी करतील धनंजय सर त्यांना टाकतील गोडविंदे सर। सुरू असलेला सामना दोन्ही संघनायक 12 खेळाडू पाठवा ना प्लीज। कल्याण झोन एसीए दोन्ही संघाचे 12 खेळाडू नाही आहेत। आम्हाला प्रॉब्लेम होत आहे, आपल्या स्पर्धा लाईव्ह आहेत, स्कोरबोर्ड अपडेट होत नाहीये। धनंजय सरांनी बॅट फिरवली होती, चेंडू बॅटच्या बाजूनी, चेंडू निर्धाव, चेंडू अतिशय सुंदर असं बॉलिंग आणि अशी सुंदर अशी फलंदाजी। पुढील चेंडू गोडविंदे साहेब आणि धनंजय साहेबांनी सुंदर असा रित्या टोलवलेला आहे तो चेंडू आणि एक धाव पूर्ण करण्यात आलेली आहे त्यांच्या। खेळाडूंना विनंती आहे, भिंतीला बॉल लागल्यानंतर धावायचं आहे, भिंती पलीकडे गेला तर डिक्लेअर आहेत। भिंतीच्या पलीकडे गेला तरच डिक्लेअर आहे। पुढील चेंडू गोडविंदे साहेब टाकतील, धनंजय साहेब त्याला समोर जातील। धनंजय साहेबांनी अतिशय सुंदर असा चेंडू टलवलाय आणि चेंडू सीमारेषेच्या जवळ जात आहे, चेंडू पोचतोय त्याच्या मागे, क्षेत्ररक्षक धावतोय आणि क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवलेला आहे। क्षेत्ररक्षकांनी पुन्हा चेंडू गोलंदाजाच्या हाताकडे पाठवलेला आहे, गोलंदाजांनी चेंडू सुरक्षितरित्या हातात घेतलेला आहे। चेंडू पूर्ण झालेला आहे। फलंदाजी करतायत आपल्या कल्याण परिमंडळचे मुख्य अभियंता माननीय औंडेवकर साहेब। बघा जसं आपल्या कल्याण झोनची धुरा ते व्यवस्थितपणे पार पाडतात, त्याचप्रमाणे आपल्या टीमसाठी उत्कृष्ट फलंदाजी करतायत। व्हेरी गुड बॅटिंग सर, अतिशय सुंदर असं हे। पुढील पावरा साहेबांचा पुढील चेंडू आणि अतिशय बावर साहेबांनी अतिशय सुंदर रीत्या तो सीमारेषेच्या जवळ पाठवलेला, सीमारेषेच्या जवळ पोचतोय आणि तिथे क्षेत्ररक्षकांनी तो अडवलेला आहे। गोडविंदे साहेबांनी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षकाने पुन्हा चेंडू फलंदाजाकडे गोलंदाजाकडे परत एक धाव। सात धाव संख्या पावरा साहेब पुढील चेंडू टाकणार आहेत। भवर साहेबांना पावरा साहेबांचा पुढील चेंडू, दोन मिनिटं जरा फळी बदली आणि त्यांना रनर देण्यात आलेला आहे। पुढील चेंडू पावरा साहेब टाकतील। पावरा साहेबांनी आणि बवर साहेबांनी टोलवण्याचा प्रयत्न, पण चेंडू हुकलेला आहे आणि चेंडू निर्धाव। पावरा साहेबांची अतिशय सुंदर गोलंदाजी। बवर साहेब त्या अवघड अशा लक्ष्याच्या मागे पाठलाग करताना चेंडूचा वेग अंदाज घेत फळीच्या वेगाने तो चेंडू सीमावर, पुन्हा पावरा साहेबांचा चेंडू, बवर साहेबांनी पुन्हा फळी फिरवलेले, पण फळीचा आणि चेंडूचा संपर्क नाही। वाईडचा इशारा अंपायर कडनं, पंचांकडनं वाईड धावेचा इशारा। एक धावसंख्या वाढ, टोटल धावसंख्या पुढील 8। पुढील चेंडू पावरा साहेबांचा, पुन्हा बवर साहेबांनी फळी फिरवलेली आहे, फळीचा पुन्हा चेंडूशी संपर्क नाही। निर्धाव चेंडू निर्धाव। पुढील चेंडू पावरा साहेब टाकतील बवर साहेबांना आणि बवर साहेबांनी अतिशय सुंदररित्या टोलवलेला चेंडू हवेत आहे आणि चेंडू एस टी रक्षकांनी चेंडू अतिशय व्यवस्थितरित्या पकडलेला आहे। एक धाव संख्या, एक धाव वाढलेली आहे, टोटल धाव संख्या 9। पुढील स्पिनर गोलंदाज हात चलाकी करून बॉलिंग टाकताना आणि ओंडेकर साहेबांनी अतिशय सुंदर टोलवलं, दोन्ही धाव जर पडतात आणि पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण पावरा साहेबांकडनं। अशा रीत्या आता पुन्हा भवर साहेब सामना करतील पावरा साहेबांचा।
दुसरी ओवर अतिशय संयम आणि प्लॅनिंग ने गोलंद फलंदाजी चालू आहे आणि गोलंदाज टाकता है स्पिनर बॉल आणि भवर साहेबांनी पुन्हा अतिशय सीमारेषेच्या जवळ जात आहे त्याच्या मागे क्षेत्ररक्षक धावत आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आलेला चेंडू पुन्हा गोलंदाजाच्या हातात पोहोचवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने व्यवस्थित रीत्या तो चेंडू पकडलेला आहे आणि धाव संख्या झालेली आहे 12 आणि हे षटक पूर्ण झालेले पावरा साहेबांचं स्पिन गोलंदाजी आपल्याला प्रदर्शन बघण्यात आलं सुंदर अशी फटकेबाजी बघण्यात येते कल्याण झोन कडनं दोन्ही ही फलंदाज इंजर्ड असताना पण अतिशय सुंदर रीत्या फटकेदार असे चिवट अशी फलंदाजी दिसते आपल्याला नवीन आले का हाँ कट्टा साहेब रिप्लेसमेंट म्हणून येत आहेत कट्टा साहेबांना आणि पुढील आणि अतिशय सुंदर असा फटका धनंजय साहेबांच्या इथून आणि झेलबाद झालेले आहेत वैभव कांबळे यांनी झेलबाद केलेला आहे गोल्डन पार्क त्यांचं नाव यादीमध्ये लिहून घेण्यात येईल आणि अतिशय सुंदर फटका मारलेला आहे कट्टा साहेबांनी गायकवाड एक रन कोण बॉलर कोण आहे गायकवाड बॉलिंग टाकतायत आणि त्याला आहेर साहेब सामना करतायत गायकवाडचा पुढील चेंडू आहेर साहेबांनी बॅट फिरवलेली आहे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही चेंडू निर्धाव हा आहेर सर खेळतायत अतिशय जुने खेळाडू आहेत आणि पुढील खेळ गायकवाड यांचा चेंडू आहेर साहेबांनी टवलवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तो एस टी रक्षकाच्या हातात सामावण्यात आलेला आहे हा संपूर्ण झोनची औद्योगिक शांतता सांभाळतायत आता ती शांतता इथे बिघडू नये दे म्हणून प्रयत्न करतायत आहेर साहेब आणि त्यांना मार्गदर्शन करताना कट्टा साहेब आहेर साहेबांच्या जवळ येत आहेत त्यांना मार्गदर्शन करतायत त्यांची पुढील खेळाची रणनीती आखतायत आणि अतिशय जोरदार अशी रणनीती घेऊन कल्याण झोन खाली उतरलेला आहे मैदानामध्ये धावसंख्या झालेली आहे 13 दोन ओवर पूर्ण झालेले आहेत तिसरी ओवर चालू आहे गायकवाड यांनी टोलवला आणि गायकवाड आहेर सरांनी टोलवलेला आहे चेंडू मैदानामध्ये फिरतो आहे दोन क्षेत्ररक्षण त्याच्या मागे जात आहेत सुधा कांबळे साहेबांना कांबळे साहेबांनी चेंडू पकडलेला आहे गोलंदाजाकडे तो चेंडू परत पाठवताना गोलंदाजाच्या हातात आणि कट्टा साहेब हुलकावणी देताना गोलंदाजाचा पुढचा चेंडू फलंदाज आहेर साहेब पुढे आलेले आहेत त्यांनी अतिशय सुंदररित्या बॉल सरळ स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षकाच्या जवळ क्षेत्ररक्षकाने चेंडू हातात घेतलेला आहे गोलंदाजाकडे चेंडू परत बॉल संपलेला आहे आणि अशा रीतीने तिसरी ओव्हर ही संपलेली आहे आणि टोटल धावसंख्या झाली ना बॉल दिला ना जाऊ दे आता त्याला चॅलेंज नाही सोळा धाव संख्या आणि शेवटची ओव्हर 74 मधून 16 गेले नाही दुसरा बॉल 14 मधून 16 गेले किती राहिले 58 59 रनाची धाव संख्या एक ओव्हर 59 रन अभिषेक बॉलिंग करतायत आहेर साहेबांनी पुन्हा जोरदार मारलेला आहे फटका मागे क्षेत्ररक्षक बॉल अडवलेला आहे चेंडू एस टी रक्षकाकडे सोपवण्यात आलेला आहे पुन्हा एक चेंडू झालेला आहे 58 रन धावसंख्येची गरज आहे 5 चेंडू बाकी आहेत दुसरा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही 4 चेंडू बाकी
58 रन चार चेंडू मध्ये बाकी पाहिजेले त्यांना। तिसरा चेंडू अभिषेक यांचा आणि यांनी सुंदररित्या टोलवला। अभिषेक यांनी चेंडू घेतलेला आणि थ्रो केलेला आणि पुन्हा ते क्षेत्ररक्षणामध्ये चूक झालेली आहे आणि पण रन वाचवलेले आहे, धाव वाचवलेली आहे। तीन चेंडू झालेले आहेत 57। पुढील चेंडू अभिषेक यांचा टोलवण्याचा प्रयत्न आहे साहेबांना, पण चेंडू बॅटला लागून यष्टी रक्षकांच्या हातामध्ये। दोन चेंडू बाकी आहेत, धावसंख्या अजून 58 पाहिजे आहेत आणि पुन्हा अतिशय सुंदर असा चेंडू आहेर साहेबांना काहीसा समजलेला नाही आहे। आहेर साहेबांनी प्रयत्न केला, चेंडू संपर्क नाही। शेवटचा चेंडू अभिषेक यांचा आणि आहेर सरांनी अतिशय जोरदार मारलेला चेंडू सीमारेषेच्या पुढे आणि झेलबाद झालेले आहेत आहेर सर। अतिशय सुंदररित्या झुंज देण्यात आलेली कल्याण झोनतर्फे। आणि हा सामना सब ऑर्डिनेट्स इंजिनियर्स असोसिएशन यांनी 58 धावांनी जिंकला।